मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदांचा तपशील, त्याचबरोबर शिक्षण क्षेत्राशी संबंधित असलेले इतर पदांचा सुद्धा तपशील आपल्याला या बातमीच्या माध्यमातून जाणून घ्यायचा आहे. मित्रांनो, प्राथमिक शिक्षकांची 841 पदं जिल्हा परिषद कोल्हापूर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, जिल्हा परिषद कोल्हापूर मध्ये प्राथमिक शिक्षकांच्या रिक्त पदांचा तपशील, त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडे जे काही इतर शिक्षण क्षेत्राशी संबंधित पदं आहेत त्या पदांचा रिक्त पदांचा तपशील आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा आहे. मित्रांनो, जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत प्राथमिक शिक्षकांची 841 पदं ही रिक्त आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसत आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील 841 शिक्षकांची पदे रिक्त असून वरिष्ठ अधिकाऱ्यांची पदेही रिक्त आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरही याचा परिणाम होत आहे. शाळा व्यवस्थापनांनाही अडचणीला सामोरे जावं लागत आहे. शिक्षकांची कमतरता असल्याने शाळेमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य रिक्त जागी शिक्षकांची मागणी करीत असूनही त्यांची दखल शिक्षण विभाग घेत नसल्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या 2002 प्राथमिक शाळा आहेत आणि या शाळांमध्ये अध्यापकांची 691 तर विशेष शिक्षकांची 150 अशी 841 पदं ही रिक्त आहेत. तसेच विभागाकडे असलेल्या दोन्ही उप शिक्षणाधिकारी पदं सुद्धाही रिक्त आहेत. गट शिक्षणाधिकाऱ्यांची 4 तर 26 विस्तार अधिकाऱ्यांची पदं सुद्धा रिक्त आहेत. त्याचबरोबर 97 केंद्रप्रमुख पदावरही नेमणुका झालेल्या नाहीत. अशी स्थिती ही जिल्हा परिषद कोल्हापूर यांची आहे. मोठ्या प्रमाणात शिक्षकांची कमतरता असून त्यांचा शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे. जिल्हा परिषदेकडून विविध शैक्षणिक अभियानाची घोषणा करण्यात आलेली आहे, मात्र याची अंमलबजावणी करताना रिक्त पदांचा अडसर हा मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे. शाहूवाडी सर्वाधिक रिक्त जागा. शाहूवाडी सारख्या दुर्गम तालुक्यात तर 70 अधिक शिक्षकांच्या जागा ह्या रिक्त आहेत. मुलांच्या पटसंख्येच्या तुलनेत शिक्षकांची संख्या कमी आहे, त्यामुळे दोन वर्ग एकत्र करून शिकविण्याची वेळ आता शिक्षकावर आलेली आहे. जिल्हा परिषद पदाधिकारी केवळ शिक्षक मागणीसाठी जिल्हा परिषदेतच भांडत आहेत, मात्र शासन दरबारी जाऊन शिक्षक मागणीसाठी कोणी आग्रह धरताना दिसत नाही, त्यामुळे अजून किती काळ या विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसान सहन करावे लागणार असा प्रश्न हा उपस्थित होत आहे. तर जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत प्राथमिक शिक्षकांची 841 पदं ही रिक्त आहेत आणि त्याबद्दलची माहिती देणारी ही बातमी आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, जर आपण आतापर्यंत या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या. आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल पुन्हा एकदा आभार.